इयत्ता दुसरी वर्गामध्ये आपण लोभी कुत्रा चित्रावरून ही गोष्ट आपण पाहिली पाहिली का नाही हां निश्चितच पहा बरं आता याच गोष्टीची कृती आपल्याला दिलेली आहे कंसातील शब्द योग्य जागी भरून गोष्ट पूर्ण करा व सांगा पहा कंसामध्ये दिलेले शब्द वाचूयात दुसरा पळू पाण्याकडे लोभीपणा कुत्रा नदी मज्जा पूल भाकरीचा पाण्यात स्वतःची आता पाहूयात पहा इथे रिकाम्या जागा दिसत आहेत या रिकाम्या जागेमध्ये या कंसातील योग्य शब्द निवडायचा आहे आणि तिथे आपल्याला लिहायचं आहे एकदा मोती कुत्रा फिरायला बाहेर पडला म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपला कुत्रा शब्द बसला आपण कुत्रा कट करूया फिरता फिरता वाटेत त्याला भाकरीचा इथे लिहिला आपण तुकडा सापडला त्याने तो तुकडा लगेच उचलला व तो शाबाश पळू लागला म्हणजे याच्यामधला हापण गेला जाता जाता वाटेत त्याला नदी लागली शाबाश नदी नदीवर लाकडी डॅश डॅश होता काय होता नदीवर लाकडी यापैकी काय बसेल तिथे बरोबर आहे पूल होता कट करूयात आपण मोती पुलावरून पुढे जाऊ लागला इतक्यात त्याचे लक्ष पुलाखालील डॅश डॅशकडे गेले पुलाखाली काय असते बरोबर पाण्याकडे नाही हा नाही येणार पाण्याकडे गेले पाण्यात त्याला डॅश डॅश कुत्रा तोंडात भाकरी घेऊन जाताना दिसला त्याला काय दिसला तर दुसरा कुत्रा दिसला पहा दुसरा शब्द आपण इथे भरला मोती मनात म्हणाला ही भाकरीही मला मिळाली तर किती डॅश डॅश येईल बरोबर मज्जा येईल हा हे शब्द संपला इथे वरला त्याने भुंकायला सुरुवात करताच त्याच्या तोंडातली भाकरी डॅश डॅशमध्ये पडली कुठे पडली असणार आता येणार इथे पाण्यात शब्द पाण्यात पडली मोतीच्या लोभीपणामुळे त्याची स्वतःची भाकरी गेली पहा इथे शब्द बसला हा प्रतिबिंबाला भुलून हावरेपणामुळे मोती उपाशी राहिला म्हणून डॅश डॅश कधीही करू नये आता शब्द पहा एकच उरलेला आहे इथे म्हणजे लोभीपणा की म्हणून लोभीपणा कधीही करू नये आपण ही पूर्वी गोष्ट ऐकलेली आहे आता तुम्ही काय करायचे दोंडी वहीमध्ये इथून खाली पूर्ण लिहून घ्यायचे कंसामध्ये हे शब्द लिहून घ्यायचे आणि अगदी मला तपासता येईल इतक्या सुंदर हस्ताक्षरामध्ये गाळेली जागा लिहायची आणि त्याच्याखाली असं अंडरलाईन करायचं म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल की आपण या गाळ्याला जागा भरलेल्या आहेत हो की नाही आणि हे शब्द लिहायची ही गोष्ट दोन रेगी वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि घरच्यांनासुद्धा गोष्ट सांगायची आहे बरं का